नमस्कार टाइम विथ रूपामध्ये मी रुपाली सगळ्यांचं स्वागत करते आहे. गरमीचे दिवस चालू झाले आहेत तर इथे मी लिंबाचं सरबत बनवलं आहे, पण हा लिंबाचा सरबत जो आहे तो आपण प्रीमिक्सपासून बनवतो आहे. हे जे प्रीमिक्स आहे ते घरी बनवून ठेवायचं मस्त काचेच्या बरणी, मी ते बरेच महिने टिकतं. तर प्रीमिक्सपासून सरबत कसा बनवायचा हेही मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. रेसिपीला किंवा प्रीमिक्सला सुरुवात करूया. एक वाटीभर आपल्याला लिंबाचा रस हवा आहे, म्हणून आपण इथं 7, 8, 9 जे काही लिंब लागतील ते आपण इथे वापरतो आहे. तर इथं मोठी लिंब होती, साधारण 8 लिंबांचा मी रस काढून घेते आहे. तर हे जे प्रीमिक्स आहे हे कोरड्या बरणीमध्येच ठेवायचं तर ते व्यवस्थित टिकतं. तर काही टिप्स दिल्यात त्या फॉलो करा, म्हणजे तुमचं प्रीमिक्स पण व्यवस्थित बनेल. इथं एक वाटीभर लिंबाचा रस काढून घेतला आहे. लहान मोठी कोणत्याही साईजची तुम्ही इथं वाटी घेऊ शकता. तर इथं मी तुम्हाला दाखवते लिंबाचा रस जो आहे तो गाळून घेतला आहे. बी आपल्याला काढून टाकायच्या आहेत. एका ताटामध्ये हा लिंबाचा रस मी ओतून घेते आणि यामध्ये ज्या वाटीने लिंबाचा एक वाटी रस होता त्याच वाटीने 3 वाट्या साखर आपल्याला इथं ॲड करायची. आता साखर घातल्यानंतर अलगद हाताने मी हे थोडी मिक्स करून घेतलं आहे. जास्त हलवत बसायची गरज नाही आहे, फक्त साखर ओली झाली पाहिजे इथं मी मिक्स केलं आहे. आणि नंतर हे जे ताट आहे ते आपल्याला फॅनखालीच ठेवायचं आहे 4 ते 5 दिवसासाठी. या ठिकाणी तुम्ही बघू शकता फॅनखाली मी हे ताट ठेवलेलं आहे. तर अगदी फॅन लावूनच ठेवायची अशी गरज नाही आहे, जिथं फॅन ज्या रूममध्ये चालू असेल तिथं हे ताट ठेवून द्यायचं. आणि त्यावरती मी एक अगदी बारीक जाळी जी असते ती ठेवते, म्हणजे मग काही कचरा वगैरे पडणार नाही. हे जे मिश्रण आहे ते आपल्याला घट्टसर आणि एकदम कोरडं हवं आहे. तर 4 ते 5 दिवस सतत आपल्याला हे जमेल तितकं फॅनखाली ठेवायचे आणि वाळवून घ्यायचे आणि मधून मधून आपल्याला ते हलवतही राहायचं आहे. तर हलवताना जास्त मिक्स करायचं नाही, त्याचं पाणी व्हायला नको. अगदी अलगद हाताने आपण फक्त वरती खाली ते करणार आहोत. दुसऱ्या दिवशी तुम्ही इथं मिश्रण बघताय कोरडं झालेलं आहे. आणि 5व्या दिवशीचं तुम्हाला मी इथं दाखवते. आज 5वा दिवस आहे, जाळी काढून घेतली तर तुम्हाला दिसते एकदम कोरडं हे मिश्रण आपल्याला इथे जाणवत आहे. जर 5व्या दिवशी कोरडं झालं नसेल तर 1 दिवस अजून ठेवायला काहीच हरकत नाही आहे. इथे मस्त कोरडं झालेलं हे जे मिश्रण आहे किंवा हे जे साही जी साखर आहे ती मी मिक्सरच्या जारमध्ये काढून घेते आणि आपल्याला मिक्सर बंद चालू करून ही याची आपल्याला पावडर बनवून घ्यायची आहे. मिक्सर जर तुम्ही कंटिन्यू चालू ठेवलात तर भांडं गरम होईल आणि आतलं जे मिश्रण आहे त्याची पावडर बनणार नाही. म्हणून बंद चालू करूनच आपल्याला ही जी पावडर आहे किंवा हे जे प्रीमिक्स आहे ते बनवून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघताय मस्त अशी बारीक पावडर तयार झालेली आहे. प्रीमिक्स आपलं जे आहे लिंबू सरबताचं ते तयार झालेलं आहे. मस्त बरेच महिने टिकतं, फक्त पाण्याचा अंशाला लागायला नकोय, म्हणजे चमचा वगैरे. आता हे जे प्रीमिक्स आहे ते काचेच्या कोरड्या बरणीमध्ये मी काढून घेते आणि लिंबू सरबत कसा बनवायचा हे तुम्हाला दाखवते. प्रीमिक्स जे आहे ते भरपूर बनतं, मस्त फक्त 4-5 दिवस वेट करावा लागतो, बाकी कष्टाचे काही नाही आहेत. इथे 2 ग्लासामध्ये पाणी घेतलंय मी, 2 ग्लास तुम्हाला लिंबू सरबत बनवून दाखवते. प्रत्येक ग्लासमध्ये आपण 2-2 चमचे प्रीमिक्स वापरतोय. आवडत असेल तर सब्जा तुम्ही इथे वापरू शकता, तर गर्मी आहे तर सब्जाचा नक्की वापर केला तर उत्तमच. थंडगार पाणी घ्या किंवा मग बर्फ तुम्ही इथे वापरू शकता. अगदी पटकन बनणारं प्रीमिक्स आपलं तयार झालेलं आहे. अचानक गर्मीमध्ये पाहुणे आले तर हा लिंबाचा रस तुम्ही अगदी पटकन बनवू शकता. व्हिडिओ आवडला असेल, चॅनल आवडत असेल, टिप्स आवडल्या असतील तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन अशा छानशा रेसिपीसोबत. नक्की ही रेसिपी किंवा हे प्रीमिक्स बनवून बघा. धन्यवाद.